स्वर प्रभा पद्मभूषण डॉक्टर प्रभा अत्रे भारत सरकार ने 1990 साली पद्मश्री आणि 2002 साली पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला। पद्मभूषण डॉक्टर प्रभा अत्रे यांची संगीतज्ञ ही ओळख सगळ्यांना आहेच, पण फारसं कुणाला माहित नसावं की डॉक्टर प्रभा अत्रे वकीलही आहेत। मीरेची उत्कट भक्ती आणि राधेचं समर्पण एकाच ठिकाणी एकवटलेली तरल प्रभा। रवींद्रनाथ ठाकूर यांच्या ऐकला चालो रे या कवितेमधली जीवनशैली जगणारी प्रभा, सतत विश्लेषण आणि प्रयोग करणारी, सातत्याने संशोधन करणारी संगीत शास्त्रज्ञ डॉक्टर प्रभा। गुरु शिष्य परंपरेत वाढलेली आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवणारी शिष्या प्रभा, गुरु प्रभा, शिष्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व फुलवणारी प्रभा, 450 अधिक बंदिशी रचणारी, नवीन राग निर्मिती करणारी, काव्य रचना करणारी प्रतिभावंत प्रभा। ती शास्त्रीय कंठ संगीताला देशा परदेशात मान्यता प्रतिष्ठा मिळवून देणारी प्रभा, भारतीय संगीताचा देशी विदेशी प्रसार करणारी प्रभा, एक तपस्विनी। जगातल्या सर्व प्रकारच्या संगीताचा आदर करणारी प्रभा, स्वरमंचा मागील कलाकारांची कदर करणारी प्रभा, संगीत क्षेत्रात जनमानसात आणि सरकार दरबारीही स्वतःचं स्वतंत्र ध्रुवपद निर्माण करणारी प्रभाच, कला आणि शास्त्र या क्षेत्रांमधील धुरंधरांचा हा विलोभनीय संगम अविस्मरणीयच। स्वरप्रभातील प्रभाच्या कर्तृत्वामुळे आपण विस्मित होतो।